निर्णय की शेतकऱ्यांसाठी अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेत 60,000 कृषी पंप लोकार्पण करण्यात आले आहेत. तसेच राज्यातील शेतकऱ्यांसाठी 20 कंपनी स्थापन करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक कृषी पंप स्टार्टअप करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांची सुरुवात संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. यावेळी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 60,000 पंप देण्यात आले आहेत. त्या पंपांचा विमा उतरवण्यासोबतच पुढील 5 वर्ष पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी देखील सरकारने उचलले. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक सौर कृषी पंप लावण्यात आले आहेत. येत्या 18 महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. देवाभाऊंच्या राज्यात वेगवान निर्णय आणि घडतोय समृद्ध महाराष्ट्र.